नमस्कार, मी आशु। आशु देशी फूडमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत काकडीची झटपट बनणारी तोंडी लावण्यासाठी चटणी। इथे मी एक काकडी घेतली आहे, धुवून घेतली आहे स्वच्छ आणि पुसून घेतली आहे। अर्धा कांदा घेतला आहे चिरून, 3 मिरच्या घेतल्या आहे हिरव्या आणि 7 ते 8 लसूण कळ्या घेतल्या आहे। काळं मीठ घेतलं आहे, 1 चम्मच जिरा आणि 1 चम्मच धने घेतलेले आहे। कोथिंबीर घेतली आहे, चिंच घेतली आहे, 10 मिनटं अगोदर भिजवून घेतली आहे थोडी चिंच। चला तर मग आता बनवूया आपण काकडीची चटणी। सर्वात अगोदर आता आपल्याला काकडी बारीक कापून घ्यायची आहे, छिलायची नाही आहे, अशीच कापून घ्यायची आहे। बारीक बारीक किंवा मोठी कापू शकता तुम्ही। बघू शकता मी अशी काकडी कापून घेतली आहे। इथे मी मिक्सरचा पॉट घेतलेला आहे, आता त्यात एक चिरलेली काकडी घालूया, अर्धा चिरलेला कांदा घालूया, 3 मिरच्या आणि लसूणचं पाकळं घालूया, धने आणि जिरं घालूया। जर तुमच्याकडे पावडर असेल धने जिराचं तर ते टाका तुम्ही। कोथिंबीर घालूया, भिजलेली चिंच घालूया। चिंचमध्ये बिया साफ करून घ्यायच्या, मग नंतर भिजत घालायची। यात बिया नाही आहे, मी साफ करून घेतली होती। यात 1 चम्मच मी काळं मीठ घालत आहे, तुम्ही चवीपुरतं मीठ घालू शकता, कमी किंवा जास्त करू शकता। त्यात झाकण लावून बारीक करून घेऊया। आता मी चटणी बारीक करून घेतली आहे, बघू शकता अशा प्रकारे आता आपली चटणी रेडी आहे खायला। हे उन्हाळ्याच्या दिवसात तोंडाला चव नसली तर हे बनवून खाऊ शकता, खूप हेल्दी आहे, झटपट बनते। आजची ही तुम्हाला काकडीच्या चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं, खात करा, स्वस्त राहा, मस्त राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा। आजची ही रेसिपी बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।